सगळ्यांना नमस्कार। तर जल साक्षर हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आणि त्याचा उपयोग करण्यासाठी निरनिराळे व्हिडिओ आपण त्याच्यावर बघू शकता, स्टडी मटेरियल त्याच्यावर बघू शकता आणि आपली ट्रेनिंगही जी आता होईल ती त्या ॲपच्या अनुषंगानेच होईल। तर जल साक्षर ॲप डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तर तुम्हाला प्लेस्टोअरवर जायचं आहे। प्लेस्टोअरवर सरळ सरळ जल साक्षर असं इंग्रजीमध्ये नाव टाकल्यानंतर जल साक्षर नावाने तुम्हाला ॲप तिथे शोधायचं आहे। हे बघा जल साक्षर आणि हा लोगो हर घर जल जल जीवन मिशन हे आपलं ॲप आहे। तर याला इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल करण्यासाठी थोडा वेळ घेईल, हे तुमच्या इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून आहे। तर आपण बघू शकतो की जवळपास ॲप डाउनलोड हे झालेलं आहे। आता हे इन्स्टॉल होईल आपोआप, त्याला इन्स्टॉल होऊ द्यायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर मग त्याला ओपन करायचं आहे। असा एक लोगो येईल आणि ॲप ओपन होईल। आता हे वेलकम म्हणतंय। आता लॉग इन करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये रजिस्टर करायचं आहे। तर आपला मोबाईल नंबर आपल्याला सर्वप्रथम टाकावा लागेल आणि त्याच्यावर मग OTP येईल। OTP हा ॲटोमॅटिकली फील केला जाईल, त्याच्यामुळे थोडं वेट करायचं आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर। आता मी इथे माझा नंबर टाकतो आहे। हा आणि प्रोसीड सिक्युअरली। आता OTP ॲटोमॅटिकली येईल आणि तो तिथे भरल्याही जाईल। आपोआप OTP भरल्या गेलेला आहे। आता तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे, जसं की मी माझं नाव इथे आणि हे हर्ष श्रीवास्तव हे एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे। बघा OTP येण्याच्या आधीच ॲटोमॅटिकली त्याने फिल केलेला आहे, घेतलेला आहे। हर्ष श्रीवास्तव दिसतं, याला डिलीट करण्याचा प्रयत्न नका करू, हे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे। इजी, इथे क्लिक करा आणि सरळ नाव लिहायला सुरुवात करा। आता मी जसं इथे सुरुवात करतो सुमित मंदळे। हा लेट्स गेट स्टार्टेड। आता इथे वॉन्ट टू साइन इन ॲज पॅरेंट हे खाली जे दिसतंय, पॅरेंट म्हणून याला चुकून चालू करू नका, चालू याला बंद राहू द्या। तुम्ही पॅरेंट म्हणून जर जॉईन झाले असेल तर मग तुम्ही बॅच जॉईन करू शकणार नाही। तुम्ही पॅरेंट म्हणून जॉईन करू नका, याला बंद ठेवा, याला हिरवं होऊ द्यायचं नाही। हे असंच दिसलं पाहिजे बिना कलरचं आणि मग लेट्स गेट स्टार्टेड। आता तुम्हाला खाली इथे बॅचेस दिसत असतील, बघा बॅचेस, तुम्ही कोणत्याच बॅचमध्ये ॲड नाही आहात म्हणून तुम्हाला इथे बॅच दिसणार नाही आहेत। तर तुम्ही फ्री स्टडी मटेरियल जे ते बघू शकता, त्यामध्ये स्टडी मटेरियल येईल म्हणजे वाचण्यायोग्य जे मटेरियल आहे ते, आणि इतर व्हिडिओज आहेत, पाणी गुणवत्ता चाचणी व्हिडिओ, याच्या अजून या फोल्डरच्या आतमध्ये गेले तर पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे वेगवेगळ्या टेस्ट जे आहेत त्याच्या संबंधित व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघू शकता। हां तर होमवर असतानाच, होम इथून आहे बघा, होमवर असतानाच हे तुम्हाला दिसेल सगळा वॉच व्हिडिओ, स्टडी मटेरियल, प्रॅक्टिस नाऊ। वॉच व्हिडिओ आणि स्टडी मटेरियलमध्ये तुम्ही स्टडी मटेरियल बघू शकता, फ्री व्हिडिओज जे आहेत तुमच्यासाठी, कारण तुम्ही सध्या बॅचमध्ये नाही आहात तर हे व्हिडिओज तुम्ही बघू शकता, ते बाहेरही आहेत कारण। आणि आता तुम्हाला बॅच जॉईन करायची, पण तुम्हाला इथं लिहून येतं यू आर नॉट ॲडेड टू एनी बॅच येट, तर तिथे तुम्हाला सेंड जॉईन रिक्वेस्ट ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। जे निळं दिसतं आहे छोटंसं सेंड जॉईन रिक्वेस्ट, याच्यावर मी क्लिक करतो। आता इथं बॅच कोड विचारत आहे मला। बॅच कोड सगळ्यांना माहीतच असेल, सगळ्यांना सांगितलेलं आहे। वाशिममधली जी पहिली बॅच होती तिचा कोड होता WAMH आणि 01 हा बॅच कोड होता, सगळ्यांना दिलेला आहे। जो बॅच कोड तुमच्यासोबत शेअर केलेला असेल प्रायव्हेटली, तुमचे ट्रेनर्स असतील किंवा तुमची संस्था असेल, तो बॅच कोड इथे टाकायचा आहे। त्या बॅचला तुम्हाला कारण जॉईन करायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे।
आता तुमची बॅच रिक्वेस्ट आमच्याकडे आलेली आहे. तुम्ही तुमची बॅच रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ती आमच्याकडे येते आणि मग त्यानंतर व्हेरीफाय होऊन त्यानंतरच तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जातं. हां, तर आता तुमची बॅच रिक्वेस्ट आमच्याकडे आलेली आणि आम्ही ती अप्रूव्हही केलेली आहे. तुमची बॅचमध्ये एंट्री झाल्यानंतर, असेप्ट झाल्यानंतर तुम्ही एकदा याला आता बंद करून हे बंद करून द्यायचं, अनइन्स्टॉल नाही, फक्त बंद करून द्यायचं आणि परत एकदा ओपन करायचं आहे. परत हे ओपन होईल आणि खाली होमच्या बाजूला जे बॅचेस दिसत आहे, आधी तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅच दिसली नव्हती कारण तुम्ही ॲडेड नव्हता, आता ॲडेड आहात. तर हे बघा, आता वाशिम महाराष्ट्र ही तुमची बॅच दिसत आहे आणि मग यामध्ये तुम्ही जर गेलात तर बघा व्हिडिओज आहे वरती दिसत आहे, व्हिडिओज, ओव्हरव्ह्यू, स्टडी मटेरियल, याला असं सरकवलं आहे बाजूला, सरकतंही. अनाऊन्समेंट, एखादी अनाऊन्समेंट ॲडमिन साईडने झाली असेल तर स्टडी मटेरियल इथे एक्सक्लुसिव्ह स्टडी मटेरियल राहणार आहे, हे फक्त बॅचवाल्यांसाठी शेअर केलं जाईल. व्हिडिओज देखील जे आहेत, जागरूकता अवेअरनेसशी संबंधित व्हिडिओ असतील किंवा पाणी टेस्ट संबंधित, जे जे आपले विषय त्याच्याशी, इथून वरून तुम्ही बॅग घेऊ शकता. आणि खाली तुम्हाला चॅट फंक्शन दिसतं आहे बघा, एक चॅट, म्हणजे इथून तुम्ही ॲडमिनला, जलसाक्षर जो ॲडमिन आहे त्यालाही मेसेज पाठवू शकता, किंवा तुमचा जो ग्रुप आहे, आता हा ग्रुप आहे वाशिम महाराष्ट्र, या बॅचमध्ये तुम्ही ॲड आहात म्हणून हा ग्रुप म्हणून तुम्हाला दिसतो आहे, याच्यात तुम्ही चॅट करू शकता सगळ्यांबरोबर. इथे केलेले जे मेसेज आहेत ते सगळ्यांना जातील. तुम्ही इथे तुमचे प्रश्न विचारू शकता, तुमच्या काही क्वेरी असतील तर, किंवा तुमचं काही कॉमेंट असतील, काही गोष्ट चांगली वाटते, काही खराब वाटते, त्याबद्दल तुम्ही इथे कॉमेंट करू शकता, सगळ्यांशी बोलू शकता, चर्चा करू शकता. मराठीतही तुम्ही टाईप करू शकता, मराठीत तुमचा कीबोर्ड असेल तर. नमस्कार सगळ्यांना, जसं जसं तुम्हाला याच्यात टाईप करता येते तसं तुमचे प्रश्न इथे विचारू शकता तुम्ही. क्लोरिनेशन रोज करावे का, असा साधा असा मी प्रश्न इथे विचारलेला आहे समजा. आता हे प्रश्न जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यापर्यंत पण जाऊ शकतो, त्यांना आपण याच्यात ॲड करणार आहे, तुम्हाला त्या त्या प्रश्नाची इथे उत्तरं मिळू शकतील कारण इथे सगळेच जॉईन असणार आहेत, अधिकारी लोक पण इथे जॉईन असणार आहेत, त्यांच्याशी तुम्ही संभाषण याद्वारे करू शकता. धन्यवाद.